गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इन लास्ट लेक्चर वी हैव स्टार्टेड द कंट्रोल स्ट्रक्चर. इन द कंट्रोल स्ट्रक्चर वी स्टार्टेड द फर्स्ट कंट्रोल स्ट्रक्चर, दैट इज इफ एल स्ट्रक्चर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सम एग्जाम्पल्स रिलेटेड विथ दिस कंट्रोल स्ट्रक्चर. आज अपन जे कंट्रोल स्ट्रक्चर शिकणार आहोत ते आहे मल्टीपल इफ कंट्रोल स्ट्रक्चर. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण जे कंट्रोल स्ट्रक्चर शिकलो की इफ एल्स कंट्रोल स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय करू शकत होतो तर एका वेळेला फक्त आपण एकच कंडिशन त्याच्यामध्ये चेक करू शकत होतो, किंवा आपल्याला मल्टिपल कंडिशन्स तिथं चेक करायला येत नव्हत्या. त्याच्यासाठी त्याला ऑप्शनल म्हणून काय यूज करण्यात येतं तर मल्टिपल इफ. आता या कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये किंवा या इफ स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक चार टाईपचे इफ स्ट्रक्चर शिकायचे आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त जर कंडिशन तुम्हाला चेक करायची असतील तर त्याच्यासाठी हा इफचा यूज केला जातो. फक्त जर एकच कंडिशन तुम्हाला चेक करायची असेल तर त्याच्यासाठी आपण इफ एल्स या ब्लॉकचा यूज करू शकतो. पण एकापेक्षा जर जास्त मोर दॅन वन कंडिशन्स ज्या वेळेला आपल्याला चेक करायचे असतील आणि त्यानुसार जर आपल्याला रिझल्ट तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो तर मल्टिपल इफ स्टेटमेंटचा यूज केला जातो, किंवा नेस्टेड इफचा यूज केला जातो, किंवा एल्स इफ लॅडर या कोणत्याही एका सिंटॅक्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता मल्टिपल कंडिशन्स ॲट अ टाईम चेंज करू शकता. आता इथं आपण आज जे सेकंड टाईपचं जे लूप शिकणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर ते आहे कंपाऊंड इफ, और त्यालाच असं म्हटलं जातं की मल्टिपल इफ. आता याच्यामध्ये मी एक प्रोग्राम पण राईट डाऊन करते. क्वेश्चन, राईट अ प्रोग्राम इन C++ टू फाइंड मिनिमम नंबर बिटवीन थ्री नंबर्स. ओके, प्रोग्राम स्टेटमेंट परत एकदा केअरफुली रीड करा. राईट अ प्रोग्राम इन C++ टू फाइंड आउट द मिनिमम नंबर बिटवीन थ्री नंबर. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर तीन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या तीन नंबर्समधला स्मॉलेस्ट नंबर कोणता हे फाइंड आउट करायचं आहे. जर आपल्याला टू नंबर्समधला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण इफ एल स्ट्रक्चरचा यूज करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीच्या स्ट्रक्चरची गरज नाही आहे, पण एकापेक्षा जास्त कंडिशन आता इथं आपल्याला चेक करावे लागणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला तीन नंबरपैकी स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचे. हा स्मॉलेस्ट नंबर कधी असणार आहे, तर तो नंबर इतर दोन नंबरपेक्षा जर स्मॉल असेल किंवा मिनिमम असेल तरच तो नंबर काय असणार आहे, ॲज अ स्मॉलेस्ट नंबर असणार आहे. मग इथं आपल्याला एकच कंडिशन चेक करून चालणार आहे का, नाही आहे. दिलेला जो नंबर आहे तो बाकीच्या दोन नंबरशीही आपल्याला काय करावं लागणार आहे, कम्पेअर करावं लागणार आहे, आणि तिथं जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर कोणता तरी एक नंबर तुम्हाला काय होणार आहे, तिथं स्मॉलेस्ट होणार आहे. त्याच्यासाठी मी इथं मल्टिपल इफचा यूज करून प्रोग्राम कोड राईट डाऊन करते. व्हॉइड मेन, फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल हो, तर तीन व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागेल. मी व्हेरिएबल्स डिक्लेअर करते ए बी सी, आणि आपल्याला काय करावं लागेल युजरकडून त्याच्यासाठी व्हॅल्यूज इनपुट करून घ्यावे लागतील. ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, बी ची व्हॅल्यू काय असणार आहे आणि सी ची व्हॅल्यू काय असणार आहे. आपण युजरला एक मेसेज देऊया, सी आउट एंटर व्हॅल्यू फॉर ए बी अँड सी. ओके, सी इनमध्ये ए बी आणि सी ह्या तिन्ही व्हेरिएबल्स आपण काय केले, इनपुट करून घेतले. आता आपली कंडिशन काय असणार बघा, की मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला की एखादा व्हेरिएबल हा आपल्याला अझ्युम्स करायला पाहिजे. आपल्याकडे तीन व्हेरिएबल्स आहेत, सुरुवातीला आपल्याला एक कंडिशन तिथं अझ्युम करावी लागणार आहे, की मी असं कन्सिडर करते की ए हा व्हेरिएबल जो आहे तो बी आणि सीपेक्षा जर लहान असेल तर एक असा असणार आहे मिनिमम असणार आहे किंवा स्मॉलेस्ट असणार आहे. मग त्याच्यासाठी मला कंडिशन काय राहावी लागेल बघा. आता इथं आपण मल्टिपल इफ्सचा यूज करणार आहोत. इथं कुठंही आपण एल्स हा पार्ट लिहिणार नाही आहे. एल्स का लिहिणार नाही आहे, कारण इथं मल्टिपल इफमध्येच काय केल्या जाणार आहेत, कंडिशन चेक केल्या जाणार आहेत. मी प्रोग्राम कोड राईट डाऊन करते आणि नंतर तो एक्सप्लेन करते की इथं कंडिशन कशा चेक केल्या जातील.
आता इथं प्रोग्राम कोड बघा केअरफुली. इथं मी पहिल्यांदा काय केलं आहे, मला आता मी कन्सिडर केलेलं आहे की ए हा स्मॉलेस्ट असू शकतो बी आणि सीपेक्षाही. मग त्याच्यासाठी मला ॲट अ टाईम ए हा नंबर जो आहे तो आणि तो बी आणि सीशी कम्पेअर करावा लागणार आहे. आणि ज्याला मी ते कम्पॅरिझन करेल त्याला तर ते कम्पॅरिझन ट्रू इव्हॅल्युएट झालं तरच काय असणार आहे, ए हा स्मॉलेस्ट असणार आहे. आणि जर ते कम्पॅरिझन फॉल्स इव्हॅल्युएट झालं तर तुमचा बी किंवा सी स्मॉलेस्ट असू शकतो. आता इथं बघा मी स्टेटमेंट काय लिहिले, इफ त्याच्यानंतर इथं मी दोन कंडिशन चेक केल्यात बघा. इफ ए इज लेस दॅन बी, म्हणजे इथं काय मी चेक करते तर दिलेला नंबर जो आहे ए तो बीपेक्षा लहान आहे का, आणि इथं मी मध्ये लॉजिकल ऑपरेटर यूज केले अँड. आपण लॉजिकल ऑपरेटर्स पाहिलेत, अँडचा रिझल्ट कधी ट्रू असतो, ज्याला त्याच्या लेफ्ट साईडचे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट ट्रू होईल आणि राईट साईडचंही एक्सप्रेशन इव्हॅल्युएट ट्रू होईल, त्याला ह्या होल एक्सप्रेशनचा रिझल्ट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मग इथं जर पहिला नंबर म्हणजे ए हा बीपेक्षा स्मॉलेस्ट असेल आणि तो सीपेक्षाही स्मॉल असेल, त्यावेळेला ह्या पूर्ण स्टेटमेंटचा रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला काय प्रिंटआउट करून दिलं जाईल, तर ए इज मिनिमम. त्याच पद्धतीनं जर हा ए आणि बी सी हे नंबर्स जे आहेत, ही पहिली कंडिशन जर इव्हॅल्युएट माझी फॉल्स झाली तर मात्र तुमचा कंट्रोल काय करणार आहे, दुसऱ्या इफ स्ट्रक्चरमध्ये जंप करणार आहे. दुसऱ्या इफ स्ट्रक्चरमध्ये आल्यानंतर इथं काय चेक केलं जाते की बी हा एपेक्षा स्मॉल आहे का आणि बी हा सीपेक्षा स्मॉल आहे का. या दोन्ही कंडिशन्स ज्या वेळेला ट्रू इव्हॅल्युएट होतील त्याला ह्या होल स्टेटमेंटचा रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला प्रिंटआउट काय करून दिलं जाईल, तर बी इज स्मॉलेस्ट. पण जर ह्या दोन्ही इफ स्टेटमेंटचा रिझल्ट फॉल्स आला तर मात्र तो कुठं जंप करणार आहे, हे तिसरं जे इफ स्ट्रक्चर आहे ह्या तिसऱ्या इफ स्ट्रक्चरवरती तो जंप करणार आहे. आणि इथं काय चेक करते तर सी इज स्मॉल दॅन ए, सी हा लहान आहे का एपेक्षा, आणि सी इज लेस दॅन बी हे जर ट्रू इव्हॅल्युएट झालं तर काय प्रिंट आउट होणार आहे, सी इज मिनिमम. म्हणजे आपण इथं कुठंही एल्स पार्ट यूज केला आहे का हो, नाही आहे. ॲटोमॅटिकली काय केलं जातं, तर इफमधली ज्याला कंडिशन ही फॉल्स इव्हॅल्युएट होते त्याला तो दुसऱ्या इफ स्टेटमेंटवरती काय करतो, जंप करतो, तिथं कंडिशन इव्हॅल्युएट करतो. कंडिशन जर ट्रू झाली तर त्या इफचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो, अदरवाईज परत तो काय करतो, दुसऱ्या इफ स्ट्रक्चरवरती जंप केला जातो. म्हणजे याला लक्षात आलं का तुमच्या की मल्टिपल इफ स्टेटमेंट का म्हटलं आहे, कारण इथं आपण एकापेक्षा जास्त इफ स्टेटमेंटचा यूज केलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर मल्टिपल इफ. आता याचा आउटपुट एक्सपेक्टेड काय असणार आहे बघा, आउटपुट आपण राईट डाऊन करूया. पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं, एंटर व्हॅल्यू फॉर ए बी अँड सी. ओके, ए बी सीच्या व्हॅल्यूज आपल्याला एंटर करायला सांगितल्यात. मी ए बी सीच्या व्हॅल्यूज एंटर करते, 20, 10 and 30 या तीन व्हॅल्यू मी एंटर केल्या. त्यातली एसाठी कोणती व्हॅल्यू असाईन होणार आहे, 20 ही व्हॅल्यू एसाठी असाईन केली जाईल, बीसाठी 10 ही व्हॅल्यू असाईन केली जाईल आणि सीसाठी 30 ही व्हॅल्यू असाईन केली जाईल. आता ॲक्च्युली प्रोग्राम एक्झिक्युशन कसं होणार आहे बघा, इथं आल्यानंतर पहिल्यांदा तो काय चेक करतो की ए इज लेस दॅन बी, एची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे आणि बीची व्हॅल्यू आहे 10. हे एक्सप्रेशन काय इव्हॅल्युएट होणार आहे, मग ए इज लेस दॅन बी एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होते फॉल्स. पुढचं तुम्हाला चेक करायची गरज आहे का, नाही आहे. ज्याला हे एक्सप्रेशन फॉल्स इव्हॅल्युएट होईल त्याला तो जंप कुठं करणार आहे, दुसऱ्या इफ स्ट्रक्चरमध्ये जंप करणार आहे. आता दुसऱ्या इफ स्ट्रक्चरमध्ये आल्यानंतर तो पहिली कंडिशन काय चेक करतोय की बी इज स्मॉल दॅन ए, बीची व्हॅल्यू किती आहे, हो 10 आहे की जी स्मॉलर आहे एच्या व्हॅल्यूपेक्षा, 20 पेक्षा, हे एक्सप्रेशन ट्रू इव्हॅल्युएट होईल. त्याच्यानंतर त्याच लाईनमध्ये त्यानं दुसरं एक्सप्रेशन मांडलेलं आहे की बी हा सीपेक्षा लहान आहे का, बीची व्हॅल्यू आहे 10 आणि सीची व्हॅल्यू आहे 30, हो बी इज स्मॉलेस्ट दॅन सी, हे एक्सप्रेशनसुद्धा काय तुमचं इव्हॅल्युएट होईल, ट्रू. आणि ज्याला तुमचं दोन्ही एक्सप्रेशन ट्रू इव्हॅल्युएट होईल आणि तुम्ही जर लॉजिकल अँडचा यूज करत असाल तर टोटल एक्सप्रेशनचा रिझल्ट तुमचा काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला काय प्रिंटआउट करून दिलं जाईल, तर बी इज मिनिमम. आणि तुमचा प्रोग्राम काय करेल, इथंच स्टॉप करेल कंडिशन चेक करायचं. बघा प्रोग्राम अगदी इझी आहे, फक्त इथं आपण एल्स पार्ट हा स्किप करतो आहे. इथं आपण मल्टिपल इफ स्टेटमेंटचा यूज करून तुमच्या मल्टिपल कंडिशन्स ज्या आहेत त्या ॲट अ टाईम चेक केल्या जातात आणि त्यानुसार तुमचा कोणता
प्रोग्राम मधला कोणता पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे आणि कोणता पार्ट स्किप करायचा आहे हे डिसाइड केले जाते। प्रोग्राम तुमच्या नोटबुक मध्ये राइट डाउन करून घ्या की राइट अ प्रोग्राम इन C++ टू फाइंड आउट द मिनिमम नंबर बिटवीन 3 नंबर्स। तुम्हाला एग्जाम मध्ये ज्याला अशा टाइपचा क्वेश्चन विचारला जातो त्याला तुम्ही कोणत्याही इफ स्ट्रक्चरचा यूज करू शकता। तुम्हाला तिथे रेस्ट्रिक्शन नाहीये की कंपाउंड इफचा यूज करा किंवा मल्टीपल इफचा यूज करा किंवा इफ एल्स लॅडर वापरा। तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला तो प्रोग्राम राइट डाउन करता येईल इजीली त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तो प्रोग्राम सॉल्व करायचा आहे। ओके, प्रोग्राम नोट डाउन करून घ्या। आपल्याला थर्ड इफ स्ट्रक्चर स्टडी करायचा आहे। आता एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामचं आउटपुट लिहिणं मस्ट आहे। आउटपुटसाठी तिथं मार्क्स रिझर्व आहे त्यामुळे प्रोग्राम कोड लिहिल्यानंतर त्याचं आउटपुट काय येईल एक्सपेक्टेड ते तिथं तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे। थर्ड कंट्रोल स्ट्रक्चर आहे नेस्टेड इफ एल्स। याचं मी सिंटॅक्स राउट डाउन करते। इफ condition if condition statement 1 else statement 2 else statement 3 बघा आपण नेक्स्ट कंट्रोल स्ट्रक्चर स्टडी करत आहोत। बघा नेक्स्ट आपण जे कंट्रोल स्ट्रक्चर बघत आहोत इफ मधलंच ते आहे नेस्टेड इफ एल्स। आता इथे नेस्टेडचं मीनिंग काय तर ज्याला तुम्ही एक इफ स्ट्रक्चर ह्या दुसऱ्या इफ स्ट्रक्चरमध्ये प्लेस करता त्याला काय म्हटलं जातं नेस्टेड इफ एल्स। आपल्याला माहिती आहे की इफ स्ट्रक्चरचा ब्लॉक कसा आहे तर इफ त्याच्यानंतर कंडिशन त्याच्यानंतर स्टेटमेंट ब्लॉक आणि एल्स। मग ज्याला तुम्ही अजून एखादं इफ स्ट्रक्चर त्या इफच्या ब्लॉकमध्ये प्लेस करता त्याला काय म्हटलं जातं नेस्टेड इफ। आता याचा सिंटॅक्स बघा कसा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथं पहिल्यांदा इफमध्ये काय आहे तर कंडिशन दिलेली आहे कंडिशन 1। जर पहिली दिलेली कंडिशन ही ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तो काय करणार आहे तुमचा कंट्रोल आतमध्ये इथं एंट्री करणार आहे इफच्या ब्लॉकमध्ये। आणि इफच्या ब्लॉकमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर परत त्याला एक अजून कंडिशन चेक करायला दिली जाते कंडिशन 2। जर तीही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तर मात्र काय केलं जाईल स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट केलं जाईल। पण जर ही आतली कंडिशन इव्हॅल्युएट फॉल्स झाली तर स्टेटमेंट 2 हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाणार आहे। आणि जर ही बाहेरचीच कंडिशन इव्हॅल्युएट फॉल्स झाली तर स्टेटमेंट 3 एक्झिक्यूट केलं जाईल। बघा मी परत एकदा सांगते व्यवस्थित
इथं आपण हे जे इफ स्ट्रक्चर आहे हे इफ स्ट्रक्चर कुठे प्लेस केले तर हे आउटर इफ एल्स जो आपलं स्ट्रक्चर आहे ऑलरेडी त्या आउटर इफ ब्लॉक मध्ये आपण काय केले तर नवीन एक इफ स्ट्रक्चर ऐड केलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर नेस्टेड इफ. आता इथं कंडिशन कशा चेक केल्या जाणार आहेत, इफ मध्ये आपण जर पहिली कंडिशन राईट डाऊन केली आणि ती कंडिशन जर ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तुमचा प्रोग्राम काउंटर जो आहे प्रोग्राम कंट्रोल तो आतल्या इफमध्ये जाणार आहे, तिथं कंडिशन चेक करणार आहे आणि त्यानुसार काय केले जातील तुमचे स्टेटमेंट एक्झिक्यूट केले जातील. पण जर तुमची पहिलीच इफची कंडिशन जर फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची गरज नाही आहे, डायरेक्टली तो कुठं जंप करणार आहे तर लास्ट एल्स पार्टवरती जंप करणार आहे आणि तिथं जे स्टेटमेंट राईट डाऊन केलं असेल ते प्रिंट आउट केलं जाईल. इथं मी त्याचा फ्लो चार्ट बघा राईट डाऊन केलेला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की टेस्ट कंडिशन वन डायमंड बॉक्समध्ये पहिल्यांदा कंडिशन चेक केली जाईल. कंडिशन वन जर कंडिशन वन बरोबर असेल, इथं ट्रू लिहिलं आहे आणि इथं फॉल्स राईट डाऊन केलेलं आहे, जर कंडिशन वन ही ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तो काय करणार आहे, परत कंडिशन ट्रू कंडिशन टू जी आहे ती इव्हॅल्युएट करणार आहे आणि कंडिशन टू जर इव्हॅल्युएट ट्रू झाली तर स्टेटमेंट वन एक्झिक्यूट केलं जाणार आहे. पण जर कंडिशन टू ही इव्हॅल्युएट फॉल्स जर झाली तर स्टेटमेंट टू एक्झिक्यूट केलं जाईल आणि जर कंडिशन वनच मुळात इव्हॅल्युएट फॉल्स झाली तर पुढचे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायची गरज नाही आहे, डायरेक्टली स्टेटमेंट थ्री हे एक्झिक्यूट केलं जाणार आहे आणि तुमचा काय होणार आहे, एंड ऑफ प्रोग्राम होणार आहे. बघा इथंसुद्धा आपण काय करतो आहे तर एकापेक्षा जास्त कंडिशन्स चेक करतो आहे. मगाशी आपण जे मल्टिपल इफ बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण एल्स पार्ट यूज केला नव्हता, पण इथं काय केलं आहे तर एल्स पार्ट जो आहे तो एल्स पार्ट ही इथं आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याचा यूज करून आपण काय करू शकतो तर एका इफ स्ट्रक्चरमध्ये मल्टिपल कंडिशन्स आपण चेक करू शकतो. याचा जो फ्लो चार्ट आहे आणि सिंटॅक्स आहे तो राईट डाऊन करून घ्या, आपण एक्झाम्पल बघूयात. ओके, आपण मगाचं जे एक्झाम्पल स्टडी केलं होतं मिनिमम नंबर बिटवीन थ्री नंबर तेच एक्झाम्पल आपण इथं स्टडी करणार आहोत, फक्त इथं यूज कशाचा करणार आहोत तर नेस्टेड इफ एल्स स्ट्रक्चरचा यूज करून आपण मगाचं एक्झाम्पल सॉल्व करूया. वर्ड मेन इन A, B and C, ओके मी सी आउट मेसेज करते. एंटर व्हॅल्यू फॉर A, B and C. C in A, B and C, ओके आता आपण इथं तीन व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले, त्या व्हेरिएबल्सना नाव दिले आहेत ए बी सी आणि त्याच्यासाठी काय केलं तर युजरकडून व्हॅल्यूज इनपुट करून घेतलेत. आपल्याला माहिती आहे का की युजरनं कोणती व्हॅल्यू इनपुट केलेली आहे ए व्हेरिएबलसाठी बी व्हेरिएबलसाठी आपल्याला काहीच आयडिया नाही आहे, तरीसुद्धा आपण काय करणार आहोत तर एक कंडिशन ॲज्युम्स करणार आहोत की ए हा स्मॉलेस्ट असेल आणि आपण त्यानुसार काय करणार आहोत प्रोग्राम राईट डाऊन करणार आहोत. आता आपण शिकतो आहे नेस्टेड इफ. मग इथं पहिल्यांदा इफमध्ये मी एक कंडिशन राईट डाऊन करते, इफ ए इज लेस दॅन बी, ओके इफ ए इज लेस दॅन सी देन सी आउट ए इज स्मॉलेस्ट, ओके A is smallest. Else, if B is smaller than C, then C out B is smallest. Else, C out, C is smallest, get CH,
आता बघा मगाचाच आपला प्रोग्राम आहे मिनिमम नंबर फाइंड आउट करायचा की तीन नंबर आपल्याला दिलेले आहेत आणि त्या तीन नंबरचा यूज करून आपण काय करतो तर मिनिमम नंबर फाइंड आउट करतो. आता हा मिनिमम नंबर फाइंड आउट करत असताना इथं बघा आपण तीन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत ए बी सी आणि त्याच्या व्हॅल्यूज इनपुट करून घेतल्यात. पहिलं मी इफमध्ये पहिली कंडिशन काय चेकआउट करते की इफ ए इज लेस दॅन बी. जर मी मला काहीतरी अज्युम्स करायला पाहिजे, मी मागेही तुम्हाला सांगितलं की ज्याला आपण ह्या इफ स्ट्रक्चरचा यूज करतो त्याला काहीतरी कंडिशन तुम्हाला ट्रू येईल असं तुम्हाला काय करावं लागणार आहे, गृहित धरावं लागणार आहे आणि त्यानुसार आपल्या प्रोग्रामचा ट्रॅक हा डिसाईड करावा लागणार आहे. मी काय कन्सिडर केलं की मला दिलेल्या नंबरपैकी ए हा नंबर हा जर स्मॉलेस्ट असेल तर माझ्या बाकीच्या कंडिशन काय येणार आहे, तर मी ए हा जर स्मॉलेस्ट नंबर आहे हे कन्सिडर केलं तर तो ए हा नंबर मला बी आणि सीशी कम्पेअर करावा लागणार आहे आणि बी आणि सीशी कम्पेअर करत असताना तो जर बीपेक्षा सुद्धा स्मॉल निघाला आणि सीपेक्षा पण जर स्मॉलेस्ट निघाला तरच तो ए माझा काय असणार आहे, स्मॉलेस्ट असणार आहे. पण जर मी ते चेक करत असताना कुठंतरी कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर ए हा स्मॉलेस्ट असू शकत नाही, मग त्याच्यासाठी परत आपल्याला बी हा स्मॉलेस्ट आहे असं कन्सिडर करावं लागणार आहे आणि बी हा नंबर सीशी कम्पेअर करावा लागणार आहे. का? कारण बी हा ऑलरेडी आपण एशी कम्पेअर केलेला असणार आहे, त्याला ए हा आपल्याला स्मॉलेस्ट आलेला असणार आहे. मग राहिलं कोणता ऑप्शन, तर सी हा एकच चॉईस आपल्याकडे असू शकतो, मग त्याला पण सीशी कम्पेअर करणार आहे आणि सीशी कम्पेअर करत असताना जर बी हा सीपेक्षा जर स्मॉलेस्ट निघाला तर बी काय असणार आहे, तुमचा स्मॉलेस्ट असणार आहे. आणि पहिल्या दोन्ही कंडिशन जर फॉल्स इव्हॅल्युएट झाल्या तर मात्र तुमचा सी हा स्मॉलेस्ट असणार आहे. मी कंडिशन कशी राईट डाऊन केली बघा, इफ ए इज लेस दॅन बी, मी माझी पहिली इफची कंडिशन काय इव्हॅल्युएट केली की ए हा बीपेक्षा जर स्मॉल असेल तर काय कर, तर तो आतल्या इफ स्ट्रक्चरमध्ये येणार आहे. आतमध्ये आल्यानंतर इथं जर कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तरच तो आतमध्ये एंट्री करणार आहे, अदरवाईज तो डायरेक्टली काय करणार आहे, हा शेवटच्या एल्स पार्टकडे एंट्री करणार आहे. मग जर ही पहिली कंडिशन माझी ट्रू इव्हॅल्युएट झाली तर त्यांना आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं पहिल्या कंडिशन जर ट्रू इव्हॅल्युएट झाली तर ए हा तुम्हाला स्मॉलेस्ट मिळणार आहे ए आणि बीच्या कम्पॅरिझनमध्ये. मग आता ए आपल्याला परत सी सोबत कम्पेअर करावं लागणार आहे, म्हणून मी इथं राईट डाऊन केलं इफ ए इज लेस दॅन बी, ही सुद्धा कंडिशन जर ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तिथं काय प्रिंटआउट केलं जाईल, ए इज स्मॉलेस्ट. पण जर ही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट आहे आणि ही कंडिशन जर फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर तुमचा एल्स पार्टमध्ये आल्यानंतर परत तो एक कंडिशन चेक करतोय की बी हा सीपेक्षा स्मॉलेस्ट आहे का. मग जर ही सुद्धा कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तुमचा आन्सर काय येणार आहे, बी इज स्मॉलेस्ट. आणि जर ह्या दोन्ही 1, 2, 3 ह्या तिन्ही जर इफच्या कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाल्या तर मात्र तुमचा आउटपुट काय येणार आहे, सी इज स्मॉलेस्ट. बघा प्रोग्राम तुम्ही जेवढ्या इझी वेनं तो अंडरस्टँडिंग करून घ्याल तितक्या इझी वेनं तुम्हाला तो राईट डाऊन करता येणार आहे. तुम्हाला पाहिजे ते कंट्रोल स्ट्रक्चर तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला हे जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल नेस्टेड इफ तर तुम्ही मल्टिपल इफ्सचा यूज करा आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करा, ह्या प्रोग्रामचं आन्सर फाईंड आउट करू शकता किंवा प्रोग्राम कोड राईट डाऊन करू शकता. तुम्हाला जी मेथड योग्य वाटते किंवा जी मेथड तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी इझी आहे त्याच मेथडमध्ये तुम्ही एक्झाममध्ये प्रोग्राम राईट डाऊन करायचे आहेत. ओके, लक्षात आलं नेस्टेड इफ म्हणजे काय, तर ज्याला तुम्ही एका इफ ब्लॉकमध्ये दुसरा इफ ब्लॉक प्लेस करता त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड इफ. इथं बघा बाहेरचा इफ ब्लॉक हा आहे, याच्या आतमध्ये हा एक इफ ब्लॉक आपण प्लेस केलेला आहे आणि हा एक इफ ब्लॉक प्लेस केलेला आहे म्हणून त्याला काय नाव देण्यात आलं आहे, तर नेस्टेड इफ एल्स. प्रोग्राम कोड तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. हाच प्रोग्राम आपण ग्रेटेस्ट नंबरसाठी सुद्धा करू शकतो. बघा ग्रेटेस्ट नंबर जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, तीन नंबर आपल्याला दिलेले आहेत आणि ग्रेटेस्ट नंबर जर फाइंड आउट करायचा असेल त्याच्यासाठी मला फक्त इथं साइन चेंज करावं लागणार आहे. बघा मी सुरुवातीला अज्युम्स करते की ए हा नंबर जो आहे तो ग्रेटेस्ट असणार आहे बी आणि सीपेक्षा, त्याला मी काय मेन्शन करेन, तर फक्त हे साइन चेंज करेन आणि ग्रेटेस्ट नंबर. माझी पहिली कंडिशन काय असणार आहे की ए हा बीपेक्षा ग्रेटर आहे का, ओके आहे ग्रेटर. मग चेक करा की ए हा सीपेक्षा सुद्धा ग्रेटर आहे का,
एस ओके आहे बरोबर मग तुमचा ए हा ग्रेटेस्ट येणार आहे. त्याच पद्धतीने इथं आल्यानंतर काय चेक करा की बी हा ग्रेटेस्ट आहे का सीपेक्षा. जर असेल तर काय प्रिंट आउट कर, ए इज ग्रेटेस्ट. आणि जर नसेल तर काय तुमचं प्रिंट आउट होणार आहे, सी इज ग्रेटेस्ट नंबर. या पद्धतीने तुम्हाला काय करून दिले जातील, आउटपुट दिले जातील. या तिन्हीपैकी एकच तुम्हाला काय केलं जाणार आहे, आउटपुट मिळणार आहे. एकतर ए हा ग्रेटेस्ट असेल किंवा बी हा ग्रेटेस्ट असेल किंवा सी हा ग्रेटेस्ट असेल, तिन्हीपैकी कोणतं तरी एकच आउटपुट तुम्हाला काय होणार आहे यावेळेला मिळणार आहे. लक्षात आलं तुमच्या की नेस्टेड इफ एल्समध्ये कंडिशन कशा चेक करायच्या आणि मल्टिपल इफ स्टेटमेंट जे आहेत ते कसे राईट डाऊन केले जातात. आता याच्यातलं अजून एकच फक्त आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर राहिलेलं आहे, इफ एल्स लॅडर, की जे आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.